ब्रह्मांडाच्या दूरच्या आकाशगंगेत विष्णूचा हिंदू ग्रह राजा वासुदेवाच्या परोपकारी शासनाखाली भरभराटीला आला. ग्रहाच्या समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीमुळे कालिया या गडद ग्रहातील राक्षसांचा मत्सर दूर झाला. शक्तिशाली राक्षसी राजा कलानेमी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी विष्णूवर अचानक हल्ला केला. त्याचे पवित्र मौर्य नष्ट करण्याचा आणि वैश्विक संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न केला. राक्षसांच्या प्रगत शस्त्रे आणि गडद जादूने ग्रहावरील शहरे उद्ध्वस्त केली आणि हिंदू जीवन पद्धतीचा नायनाट करण्याची धमकी दिली. राजा वासुदेवाच्या नेतृत्वाखालील हिंदूंनी आसुरी शक्तींपासून त्यांच्या गृहविश्वाचे रक्षण करण्याची तयारी केली. राजा वासुदेवाच्या नेतृत्वाखालील हिंदूंनी आसुरी शक्तींविरुद्ध शौर्याने लढा दिला, परंतु राक्षस त्यांच्या अंधाऱ्या ग्रहातून कधीही न संपणाऱ्या भरतीसारखे ओतले गेले. त्यांचे शौर्य असूनही हिंदूंची संख्या खूप जास्त होती आणि त्यांचे संरक्षण कमी होऊ लागले. भरते वळवण्याच्या हताश प्रयत्नात राजा वासुदेवाने महान योद्धा भगवान कृष्ण यांना आपल्या दैवी शक्तींना मुक्त करण्यासाठी बोलावले. भगवान कृष्ण त्याच्या खगोलीय रथावर स्वार होऊन राक्षसांच्या मुख्य स्पेसशिपवर आरोपाचे नेतृत्व केले. एक विशाल जहाज जे ग्रहाच्या वर फिरत होते असुरी शक्तींना निर्देशित करते. आपल्या विश्वासू धनुष्याने भगवान कृष्णाने एक शक्तिशाली बाण सोडला जो स्पेसशिपच्या गाभ्यावर आदळला, ज्यामुळे एक प्रचंड स्फोट झाला, ज्यामुळे ग्रहाचा पाया हादरला. राक्षसांचे मुख्य जहाज नष्ट झाले आणि त्यांचे सैन्य नेतृत्वहीन आणि दिशाहीन गोंधळात पडू लागले. त्यांच्या विजयाने आनंदित झालेल्या हिंदूंनी भगवान श्रीकृष्ण आणि राजा वासुदेवांना आलिंगन दिल्याने जल्लोष केला. युद्धाच्या उष्णतेत त्यांच्या मैत्रीचे आणि कर्तव्याचे बंधन शिक्कामोर्तब झाले. विष्णूचा ग्रह जतन केला गेला.